जालन्यामध्ये कोविडच्या परिस्थितीच्या संदर्भात माहिती घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहोत। आता आम्ही भाग्यलक्ष्मी स्टील यांनी जो एक ऑक्सिजन प्लांट तयार केला त्याला भेट दिली आणि त्यांनी CSR च्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात चांगली सेवा केली आणि अतिशय विक्रमी वेळात ऑक्सिजन प्लांट स्टील प्लांटमध्ये तयार केला आहे। तिथे 200 सिलेंडर ते रोज मोफत त्या ठिकाणून देत आहेत। आत्तापर्यंत 4000 सिलेंडर्स त्यांनी दिले आहेत। तर याही ठिकाणी मैकोनी हा ऑक्सिजन प्लांट या ठिकाणी दिला आहे आणि त्याचसोबत अजून काही ऑक्सिजन प्लांट्स केंद्र सरकारच्या वतीनं देखील जिल्ह्यामध्ये जवळजवळ 3 प्लांट्स PSA चे हे देखील या ठिकाणी मिळत आहेत। तर मला असं वाटतं की भविष्यातली ऑक्सिजनची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती निश्चित या ठिकाणी कंट्रोलमध्ये येईल। एकच मला यानिमित्ताने वाटतं आहे की म्युकर मायकोसिस हा जो काही एक आजार आता तयार झाला आहे याचे इंजेक्शन्स फार महाग आहेत आणि राज्य सरकार फक्त महात्मा फुले योजनेतल्या पेशंटला किंवा हॉस्पिटलला ते म्युकर मायकोसिसचे इंजेक्शन देत आहे। तर आमची मागणी अशी असेल की आत्ता महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 3700 ॲक्टिव्ह पेशंट आहेत, ती संख्या थोडी वाढणार आहे। या सगळ्यांकरता तो कुठेही ॲडमिट असला तर या सगळ्यांकरता म्युकर मायकोसिसचे इंजेक्शन्स हे राज्य सरकारने प्रोक्युअर केले पाहिजे। तो खाजगीत असो की तो सरकारीत असो त्याला मोफत ते इंजेक्शन्स, कारण कोणाला 50 लागतात, कोणाला 60 लागतात, कोणाला 100 लागतात, ते मोफत इंजेक्शन्स त्यांनी दिले पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी आहे। सर, काँग्रेसमध्ये बंडखोरीचं सावर बघायला मिळते, 25 आमदार जे आहेत ते दिल्लीला पोहोचलेत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करत नाही, मला आता या संदर्भात काही बोलायचं नाही। शरद पवारांची आणि तुमची भेट झालेली आहे, काय नेमकी चर्चा झाली? पवार साहेबांची मी जी भेट घेतली ती केवळ सदिच्छा भेट होती। मध्यंतरीच्या काळात पवारसाहेब आपल्याला माहिती ॲडमिट होते, त्यांचे 3 ऑपरेशन्स देखील झाले आणि म्हणून केवळ सदिच्छा देण्याकरता ही भेट होती, त्याला कुठलाही राजकीय अन्वयार्थ नाही आहे। मी सांगितलं कुठलाही राजकीय अन्वयार्थ नाही त्याला। ओबीसींचं आरक्षण रद्द झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतलं, याला कोण जबाबदार आहे असं वाटतं तुम्हाला? मी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पूर्ण सर्वोच्च न्यायालयाचा ऑर्डर आणि त्यातली प्रत्येक तारीख वाचून दाखवली आहे। 15 महिने हे सरकार झोपलेलं होतं, 15 महिन्यापूर्वी म्हणजे 31/12/2019 या दिवशी 13/12/2019 या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की के कृष्णमूर्तीच्या 2010 जजमेंटप्रमाणे तुम्ही कारवाई करा, म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करून एम्पेरिकल डाटा तयार करा। 15 महिने या सरकारने काहीच केलं नाही आणि शेवटी नाराजीनं तुम्ही जर ऑर्डर बघितला तर त्यात नाराजी व्यक्त केली आहे आणि कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं आहे। त्यानंतरही मी 5 मार्चला सभागृहात सांगितलं होतं की तुम्ही या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोग तयार करून एम्पेरिकल डाटा तयार करा, तरी आरक्षण आताही मिळू शकतं, पण अजूनपर्यंत सरकारने ते केलं नाही। 5 पत्र मी पाठवले सरकारला की ही कारवाई केल्याशिवाय होऊ शकत नाही आणि आता अक्षरशः ही स्थिती आहे की OBC समाजाला मिळालेलं इतक्या वर्षाचं राजकीय आरक्षण पूर्णपणे संपलेलं आहे। 100% राज्य सरकार जबाबदार आहे, पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे। आताही राज्य सरकारला आमची विनंती आहे, तात्काळ त्यांनी राज्य मागासवर्ग आयोग या ठिकाणी गठीत करावा। एम्पेरिकल डाटा याला कुठेही जनगणना करण्याची आवश्यकता नाही। जे सांगितलं जात आहे की OBC च्या जनगणना हवाला हवी आहे, पण ती वेगळ्या कारणाने हवी आहे। या आरक्षणाकरता जनगणनेची आवश्यकता नाही, याला एम्पेरिकल डाटा लागतो, तो तात्काळ कलेक्ट करावा आणि त्यातून आरक्षण बहाल करावं। नाना पटोलेंनी भाजपला जबाबदार धरलं या संदर्भात, लॉकडाऊन वाढवलेला आहे त्याला भाजपचा पाठिंबा आहे का? असं आहे की आमची एवढीच अपेक्षा आहे या सगळ्याच्यात की आता काही शिथिलता त्यांनी दिली आहे, त्याचा थोडा अजून विचार करावा लागेल। विशेषतः जे ट्रेडर्स आहेत यांचा, किंवा छोटे दुकानदार आहेत, किंवा रिटेलवाले आहेत, यांचा आपल्याला विशेष विचार करावा लागेल, कारण यांना यातनं रिकवर होणं हे फार कठीण आहे। त्यांना एक एक दिवस कठीण जातो आहे आणि म्हणून यांना कशी हळूहळू सूट देता येईल याचा विचार करण्याची गरज। मराठा समाजाला 10% आरक्षणाची घोषणा EWS मध्ये, आपण जर EWS च्या आरक्षणाची रचना बघितली तर केंद्र सरकारने EWS च्या आरक्षणाचा कायदा करताना त्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की ज्या समाजाला इतर कुठल्याही प्रवर्गाचं आरक्षण नाही अशा प्रत्येक प्रवर्गाला हे आरक्षण EWS चं लागू आहे। त्यामुळे हे काही नवीन नाही आहे। मराठा समाजाचं SC BC चं आरक्षण रद्द झाल्यामुळे ते ॲटोमॅटिकली केंद्राच्या कायद्यामध्ये पात्र आहेत, 10% आरक्षण त्यांना ते मिळणं हे 100% कायद्याप्रमाणे आहे।
आणि ते आता मिळेल. मोदी सरकारचे 7 साल आहे, महाराष्ट्र सरकार आणि विनंती आघाडी सरकारच्या वरती. देखिए वो महाराष्ट्र सरकार जो है वो पूरी तरह से विफल है और अपनी विफलता को छुपाने का प्रयास वो करते हैं.